उल्हासनगरच्या मुरमाड जवळच्या संगमपाडा येथे एका अज्ञात जोडप्यानं पेढे वाटले आणि ते पेढे खाल्लेल्या 34 जणांना विषबाधा झालेली आहे. त्या 34 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उल्हासनगरजवळ मुरबाड शहापूर रस्त्यावर संगमपाडा नावाचा आदिवासी पाडा असून जवळच दोन नद्यांच्या संगमावर एक शंकराचं मंदिर आहे. या मंदिरात काल पुण्याच्या एका जोडप्यानं लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी जवळच्या संगमपाड्यातल्या ग्रामस्थांना पेढे वाटले आणि ते निघून गेले. मात्र पेढे खाल्ल्यानंतर काही वेळातच 34 ग्रामस्थांना उलट्या चक्करण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे सुरुवातीला त्यांना सरळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि तिथून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आलं. बाधितांमध्ये महिला आणि लहान मुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्वांची प्रकृती आता धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते मुलगा आणि एक मुलगी आलेली त्याही पेढे वाटले तर मग पेढे खाल्ले त्याही पोराई तर त्यांना चक्कर आले आणि जिकडे तिकडे पडली. ती बेसुद्ध झाली. ती आणि बेसुद्ध झाले तर आम्ही लगेच फोन लावलं गावाल्यानं तर गाड्या घेऊन आलं ना. मग त्या मुलांना दवाखान्यामध्ये घेऊन आलं. सर काल पुण्यावर ना मी विचारला त्यांना, बोललो कुठून आलेले आहेत तुम्ही, तर त्याही मला डायरेक्टली बोलले की आम्ही पुण्यावरचे आलेलो आहेत, आमचा लग्न जमत नव्हता तर लग्न जमला आणि झालासुद्धा तर त्या निमित्ताने आम्ही वाडीमध्ये पोरांना आणि तुम्हाला बुजुर्ग माणसांना पेढे वाटत आहेत आणि सर्व लोकांना त्याही पेढे दिले आणि माझ्या घरी त्यांना मी बसायला खुर्च्या पण दिल्या आणि पाणी बिणी दिला आणि त्या निमित्ताने ते बसून 5 मिनटं नंतर ते निघून गेले आणि 10 मिनटं झाल्यानंतर पोरं ऑटोमॅटिक चक्कर येऊन जिकडं तिकडं कोसळायला लागले, बुजुर्ग माणसं म्हातारी माणसं. तर मग आम्ही गावामधले लोकांना फोन केला, एक पोरगा बाईक घेऊन गेला आणि 4-5 गाड्या मागवल्या आणि गाड्या मागवून त्यामध्ये सर्व लोकांना बसून दवाखान्यामध्ये स्टेटमेंट चालू ठेवलेली आहे. आता सिरियस म्हणजे 2-3 पोरा सिरियस आहेत पण आता थोडीफार शुद्धीवरती आलेली आहे ती. तर आमचा एकच म्हणणं आहे का आमच्या ज्या वाडीला ते पेढे देऊन बेशुद्धपणाचा या केलता तसा दुसरीकडं नाही होऊ याची पोलिसाही पण थोडी कारवाई केली पाहिजे.